समित कदम आणि फडणवीसांचे घरगुती संबंध. फडणवीसांचा निरोप घेऊन समित 5 ते 6 वेळा मला भेटला. देशमुखांचा आरोपांचा पुनरुच्चार. तर साधा कार्यकर्ता असताना देखील समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा का? देशमुखांचा सवाल. अनिल देशमुखांचं डोकं फिरलंय. फडणवीसांना डॅमेज करण्यासाठी आरोप. मी जनसुराज्य पक्षाचा अध्यक्ष. बैठकीच्या निमित्तानं फडणवीसांसोबत भेटीगाठी. समित कदम यांचं स्पष्टीकरण. फडणवीस राजकारणातील कळीचा नाराज. समित कदमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि फडणवीसांशी संबंध. संजय राऊतांचा मोठा आरोप. आदित्य ठाकरे आणि पार्थ पवारांना खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यासाठी फडणवीसांनी प्रयत्न केले. अनिल देशमुखांकडून फडणवीसांवर आरोपांची मालिका सुरूच. 2.5 वर्षांनंतर विरोधकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न. राजकारण करण्यापेक्षा राज्याच्या विकासाचा विचार करा. चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. महाराष्ट्रातही काही घडेल का अशी चिंता वाटायला लागली. मणिपूर घटनेविषयी बोलताना शरद पवार यांच्याकडून चिंता व्यक्त. मराठा समाजाचे 225 आमदार निवडून आणण्याचा पवारांचा डाव. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. तर फडणवीस आणि जरांगे पाटलांचं भांडण नकली. आंबेडकरांची टीका. शरद पवार निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा करताय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांना खलनायक करण्याचा प्रयत्न. फडणवीसांवरील आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. दिवसण्याचा प्रयत्न केला तर परिणाम वेगळ्या दिशेनं जातील. मुंबईतून आमदाराला हाकलून द्यायची वेळ लोकांनी आणली आहे. मनोज जरांगेंचा रोख नेमका कोणत्या आमदाराकडे? चर्चा सुरू. शरद पवार देशातील सर्वाधिक अनुभवी नेते. मराठा आरक्षणाबाबत पवारांची भूमिका पूर्वीप्रमाणेच आहे की नवीन आहे हे स्पष्ट करावं. पंकजा मुंडेंचं आव्हान. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 4 पक्षांना नोटीस जारी. 8 दिवसांमध्ये म्हणणं मांडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. दोन्ही प्रकरणांवर 3 सप्टेंबरला पुढील सुनावणी. खडकवासला धरणामधून 25,000 क्युसेकनं मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. भिडेपूल पुन्हा एकदा पाण्याखाली. पुणेकरांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूरमधील पूर ओसरण्यास आता सुरुवात. पंचगंगा नदीच्या पुराची विमानातून टिपलेली दृश्य समोर. आजही कोल्हापुरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी. कोल्हापूरच्या शिरोळमध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये 1 फुटानं वाढ. इचलकरंजीमधील 1,700 नागरिकांचं स्थलांतर. काही गावांचा संपर्कही तुटला. UPSC नंतर आता MPSC मधील दिव्यांग कोटा रडारवर. 8 अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर संशय. चौकशीमध्ये दोषी आढळल्यास MPSC कायमचं ब्लॅकलिस्ट करणार.